नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊनसाईडला मुवमेंट बनू शकते आणि मार्केटनं ही मुवमेंट करण्यासाठी टेक्निकल आणि ऑप्शनचं सेटअप काय तयार केलं हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात खूप चांगली दर्जेदार माहिती जी आहे ती काय केली जाते दिली जाते. मित्रांनो, तुम्ही जर लास्ट वीकचा जर विचार केला तर लास्ट वीकमध्ये तुम्हाला क्लिअरली मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग जे आहे ते झालेलं दिसून येते आणि हे जे प्रॉफिट बुकिंग व्हायला हे का व्हायला कशा पद्धतीने व्हायला लागले हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, हे मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग किंवा मार्केटमध्ये जो फॉल आला हा नेमका काय आहे आणि याच्या पाठीमध्ये असणारे रिझन काय आहे, त्याचबरोबर टेक्निकल सेटअप ऑप्शनचं सेटअप काय हे पण आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे. मित्रांनो, पाठीमध्ये निफ्टीनं 18,604 काय केला होता, हाय तयार केला होता आणि ह्या हाय पासून निफ्टीमध्ये आतापर्यंत ऑलमोस्ट 991 पॉईंटचं करेक्शन जे आहे ते केलेलं आहे किंवा 991 पॉईंटचा लो जो आहे तो निफ्टीनं कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती दाखवलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 19 ऑक्टोबर पासून आतापर्यंत जर विचार केला 29 ऑक्टोबर पर्यंत तर ह्या 10 ट्रेडिंग सेशनमध्ये किंवा 10 दिवसामध्ये निफ्टीमध्ये 7 दिवस सेलिंग आहे, फक्त 2 दिवस निफ्टी पॉझिटिव्ह क्लोज झालाय. त्याचबरोबर बँक निफ्टीचा जर विचार केला तर 27 आणि 29 तारखेच्या दरम्यान, जे 27 ते 29 ऑक्टोबरच्या दरम्यान निफ्टीमध्ये मित्रांनो 2,121 पॉईंटचं सेलिंग हे आपल्याला काय झालं त्या ठिकाणी दिसून आलेलं आहे. म्हणजे एक हेवी प्रॉफिट बुकिंग जे ते इंडेक्समध्ये झालेलं आपल्याला स्क्रीनवरती क्लिअरली दिसून येते. पण मित्रांनो, हे फक्त इंडेक्समध्ये प्रॉफिट बुकिंग आहे का, तर मित्रांनो इंडेक्सपेक्षा हा प्रॉफिट बुकिंगचा जो मॅग्निट्यूड आहे हा तुम्हाला स्टॉकमध्ये खूप जास्त दिसेल, विशेषतः स्मॉल कॅप आणि मिड कॅप स्टॉकमध्ये. मित्रांनो, त्यांच्या हायपासून असे कितीतरी स्टॉक आहेत जे 25-25, 30-30%, 25%, 18%, 22%, 10%, 12%, 12% काय झालेत आतापर्यंत करेक्ट झालेले दिसून येतात. मग मित्रांनो, हे जे मार्केटमध्ये हेवी प्रॉफिट बुकिंग सुरू आहे, मार्केटमध्ये जे करेक्शन सुरू आहे, हा क्रॅश वगैरे आहे का, तर मित्रांनो हा क्रॅश असण्याची प्रॉबॅबिलिटी 99.9% नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, कारण का मित्रांनो मार्केटमध्ये क्रॅश ज्याला लँग्वेजमध्ये स्टॉक मार्केटच्या लँग्वेजमध्ये तो होण्यासाठी खूप मोठी रिझन्स, खूप मोठे फायनान्शियल कॉज किंवा ग्लोबल जिओ पॉलिटिकल रिझन जे आहे ते असावे लागतात. त्यावेळेला हे मार्केट जे आहे ते क्रॅश होतं तसं कोणतंही इंडिकेशन सध्याच्या ग्लोबच्या इकॉनॉमीमध्ये असलेलं आपल्याला दिसत नाही. मित्रांनो, मग मार्केट जे सध्याला पडतं हे का पडतं, तर त्याच्या पाठीमाग काही रिझन आहेत. जसं की तुम्ही पाठीमागच्या 2.5-3 महिन्यापासून मार्केटमध्ये सातत्यानं एक अपट्रेंड बघून आला होता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मार्केट वाढलं आणि ज्यावेळेला मित्रांनो मार्केट 18,500 आसपास गेलं होतं त्यावेळेला काही ब्रोकरेज हाऊस आहेत त्यातल्या एका ब्रोकरेज हाऊसनं एक रिपोर्ट सुद्धा काढला होता इंडियन इक्विटी मार्केटवर. त्या ब्रोकरेज हाऊसनं त्या रिपोर्टमध्ये असं सांगितलं होतं की बाबा इंडियन इक्विटी मार्केटचं जे व्हॅल्युएशन आहे ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे आणि ऍज पर स्टॅटिस्टिकल आणि फंडामेंटल अनालिसिस नुसार आणि टेक्निकल सेटअप नुसार निफ्टीचे रिअल व्हॅल्यू जे आहे ते 15,000 आहे असं त्यांनी काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलं. मित्रांनो, या ठिकाणी ह्या डेटाचं ह्या पॉईंटचं एक डिस्क्लेमर आहे, असं तुम्ही गृहित धरू नका की बाबा निफ्टी 15,000 येणार, ते ब्रोकरेज हाऊसचा एक रिपोर्ट आहे आणि तुम्ही त्याच्या आधारावरती डिसिजन इन्व्हेस्टमेंटचं घेऊ नका, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. पण मित्रांनो, ह्याच दरम्यानचा जर तुम्ही काही स्टॅटिस्टिकल डेटा बघितला, विशेषतः फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे मार्केटला सातत्यानं प्ले करतात किंवा त्यांचा मार्केटमधला रोल जास्त असतो, मित्रांनो 19/10/2021 पासून आतापर्यंत फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं इंडियन इक्विटी मार्केटमधून 23,000 कोटी रुपयापेक्षा जास्तीची अमाऊंट जी आहे ती मार्केटमधून बाहेर काढले. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की 23,000 कोटी रुपयांचे इक्विटीचे कॅश मार्केटमधले शेअर्स त्यांनी विकलेत, पैसा त्यांचा काढून घेतला. मग हा पैसा का काढून घेतलाय, मग हा काढलेला पैसा नेमका कुठं मोबिलाईज झालाय हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं. आणि मित्रांनो, हे जे मार्केटमध्ये व्हायला लागले हे का व्हायला लागले, सध्या प्रॉफिट बुकिंग का सुरू आहे, इव्हन आता तर फेस्टिवल सीझनला जस्ट सुरुवात झाली, दिवाळीसारखा सण आला आहे, इथून पुढे काय कंडिशन असतं, ह्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग सुरू आहे. मित्रांनो, हे जे प्रॉफिट बुकिंग सुरू आहे मार्केटमध्ये त्याच्या पाठीमागे एक महत्वाचं रिझन तुम्हाला माहित असेल, जसं की क्वार्टरली रिझल्ट. मित्रांनो, ऑलमोस्ट जगातल्या सर्वच्या सर्व कंपन्या, इव्हन भारतातल्या पण मोस्ट ऑफ ब्ल्यू चिप्स कंपन्या किंवा मल्टीनॅशनल कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट खूप चांगले आहेत. इव्हन अल्फाबेट्स असेल, फेसबुक असेल, टेस्ला असेल, अमेझॉन असेल, इंडियामध्ये रिलायन्स असेल, HDFC ग्रुप असेल, ICICI बँक असेल किंवा बाकीच्या हिंदुस्थान युनिलिव्हर, ब्रिटानिया असेल, टायटन असेल,
बाकीच्या जितक्या काही कंपन्या असतील, हे मी फक्त नाममात्र नावं जे आहेत ते मेन्शन करतोय, ह्या सर्वच्या सर्व कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट वन ऑफ द बेस्ट आहेत पाठीमागच्या हिस्टॉरिकल डेशी तुलना करतात. पण मित्रांनो, मार्केट ह्या कंपन्यांनी ज्या वेळेला क्वार्टरली रिझल्ट डिक्लेअर केले, कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट आले, पण हे रिझल्ट डिक्लेअर करत असताना त्यांनी जे फ्युचरचे गाईडलाईन दिले किंवा फ्युचरचं जे प्रेझेंटेशन सांगितले, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितले की बाबा येणाऱ्या कालखंडामध्ये आम्हाला मार्केटमध्ये काम करायला चॅलेंज येऊ शकतात आमच्या बिझनेस मॉडेलनुसार किंवा टफ राहणारा एक बिझनेस एन्व्हायरमेंट येणाऱ्या कालखंडामध्ये, असं त्यांनी क्लिअर सांगितलं. म्हणजे गाईडलाईन जे आहेत त्या कंपन्यांच्या ह्या सर्वच्या सर्व, इव्हन अल्फाबेट्स पासून रिलायन्स पर्यंत ह्या सर्वच्या सर्व कंपन्यांच्या तुम्हाला कुठेतरी निगेटिव्ह असल्या दिसून येतील, कुठेतरी एक वीकनेसचा कन्सर्न जो आहे तो रेस ह्या क्वार्टरली रिझल्ट मध्ये झालाय. म्हणजे क्वार्टरली रिझल्ट चांगले येऊन देखील तुम्हाला मार्केटमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग जे आहे ते होताना दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर इन्व्हेस्टरचा जो कन्सर्न आहे, मला देखील सांगितलं की बाबा निफ्टीचं व्हॅल्युएशन जे आहे ते 15,000. दुसरा एक महत्वाचा मित्रांनो डेटा पॉईंट जो आहे तो मार्केटसाठी खूप महत्वाचा आहे. कालच जपानमधला फॅक्टरी ग्रोथचा डेटा आला, ज्या डेटामध्ये क्लिअरली 5.4% निगेटिव्ह ग्रोथ रेट दिसून आली आहे. अमेरिकेचा युएस जीडीपी ग्रोथ रेट जो आहे तो पण ऑलमोस्ट 2% या स्पीडनं स्लोली वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक महत्वाचा कन्सर्न जो आहे तो मार्केटमध्ये आहे सध्या, तो म्हणजे कोविडच्या केसेस जे आहेत ते काही विकसित देशामध्ये खूप शार्पली रेज होताना दिसून आले, ते पण एक मार्केटसाठी सध्या कन्सर्निंग रिझन आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं मित्रांनो, मार्केटमध्ये जे सध्या प्रॉफिट बुकिंग सुरू आहे, जे मी तुम्हाला मगा पण सांगितले की बाबा ब्रोकरेज हाऊस, एक मॉर्गन स्टेनली नावाची ब्रोकरेज हाऊस आहे, या ब्रोकरेज हाऊसनं जगातल्या 2 इक्विटी मार्केटवरती डाऊनग्रेडचा रिमार्क दिला. एक आहे इंडिया आणि दुसरा आहे ब्राझील. यांचं असं म्हणणं आहे की बाबा हे एमर्जिंग मार्केट आहेत, त्या एमर्जिंग मार्केटपैकी इंडिया आणि ब्राझीलचं व्हॅल्युएशन जे आहे ते खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे, त्यामुळे तिथं डाऊनग्रेड केलं. आणि हे डाऊनग्रेड केल्यामुळे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते इंडियाच्या इक्विटी मार्केटमधून काय करत आहेत, त्या ठिकाणी क्लिअरली पैसा जो आहे तो एक्झिट करत असलेला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. हे पहिल्यांदा काय करा, लक्षात घ्या. यामुळे मार्केट जे आहे ते सध्याला सातत्यानं पडत असल्या दिसून. मित्रांनो, दुसरं जर तुम्ही ऑप्शनचं सेटअप बघितलं, तर ह्या ऑप्शनचं सेटअप सध्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी म्हणजे सोमवारसाठी नेमकं काय सांगतंय हे पण काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल, कारण का तेच आपल्यासाठी सर्वात महत्वाचा पॉईंट सोमवारच्या ट्रेडिंग सेशनसाठी असणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर मार्केटचा जर विचार केला, निफ्टी जो आहे हा निफ्टी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी क्लिअरली स्क्रीनवरती फॉल आलेला दिसून येतोय. आणि मित्रांनो, या ठिकाणी निफ्टीसाठी असा विशेषतः नोव्हेंबर महिन्याचा जर विचार केला, तर नोव्हेंबर महिन्याची जी काय सुरुवात झाली आहे, काल जो लो तयार झालाय हा लो खूप महत्वाचा असणार. आणि पॉसिबल असं आहे की मार्केट जे आहे ते डाऊन साईडला, इव्हन ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर 17,500 डाऊनफॉल किंवा डाऊन साईड जे आहे ते निफ्टीमध्ये निफ्टीसाठी ओपन असलेली क्लिअर दिसून येते. आणि त्याच्या जर खाली गेलं तर मार्केट 17,000 देखील ऑप्शनच्या सेटअपनुसार ह्या महिन्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता मार्केट जे आहे ते सध्याच्या कंडिशनला डायरेक्ट यू टर्न घेऊन या पद्धतीनं वरती जाणार नाही. आता मार्केटला जर वर जायचं असेल तर या एरियामध्ये साधारणतः 16,000-17,600 ते या ठिकाणी 16,800 ही जी रेंज आहे मित्रांनो, ह्या रेंजमध्ये खूप जास्त टाइम जो आहे तो स्पेंड करावा लागेल. आणि हा टाइम स्पेंड केल्यानंतर मग निफ्टीमध्ये कुठेतरी एक आपल्याला अपट्रेंड किंवा एक बाईंग इंटरेस्ट जो आहे तो येणाऱ्या कालखंडामध्ये दिसून येतो. आणि मे बी पॉसिबल मार्केट जे आहे टेक्निकली जर बघितलं तर एका रेंज बाउंड मार्केटमध्ये किंवा एक साईडवेज मार्केटमध्ये एंटर करण्याच्या सिच्युएशनमध्ये आहे, किंवा डिस्ट्रीब्युशन फेस ज्याला म्हणतो मार्केटची, ह्याच्यामध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त. आणि ज्याचा पार्ट तुम्ही जर बघितला तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर ज्या पद्धतीनं 23,000 सेलिंग केलंय ते कुठे ना कुठं त्याचं क्लिअरली इंडिकेशन आहे. आणि दुसरं मित्रांनो, बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीचा कालचा लो जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा बँक निफ्टीचा कालचा लो जो आहे ना मित्रांनो, तो 38,000 जवळ आहे. म्हणजे 38,000 बँक निफ्टी काय करतो हे बघावं लागेल. आणि माझा एक असा टेक्निकल व्ह्यू आहे बँक निफ्टीवरती की बाबा बँक निफ्टी परत एकदा काय करेल, त्या 38,000 रेंजमध्ये कन्सोलिडेटेड होईल, किंवा इव्हन इकडं निफ्टी जो आहे तो बँक निफ्टी सॉरी 37,500 किंवा 37,000 देखील येण्याची शक्यता. आणि ज्या ठिकाणी आपण पाठीमागच्या पण एका लेक्चरला डिस्कस केलं होतं की बाबा या ठिकाणी एक महत्वाचं एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज आहे, आणि ह्या एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेजला काय करू शकतं मार्केट जे आहे ते या ठिकाणी रिस्पेक्ट देण्याचा प्रयत्न करू शकतं, असं मी काय केलं होतं एका पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं. आणि त्यानुसार मार्केटमध्ये हे सगळ्या मोमेंटम जे आहे ते सध्याला सुरू असलेल्या दिसून येतील. मग मित्रांनो, बँक निफ्टीचं जर ऑप्शनचं सेटअप बघितलं तर हे ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय हे बघण्यापूर्वी मित्रांनो, मी लास्ट ट्रेडिंग सेशनला फ्रायडेला तुम्हाला ज्या लेवल्स दिल्या होत्या ह्या लेवल्स काय दिल्या होत्या हे पण काय करू आपण या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला आपल्या लेवल्स काय असतात, कशा पद्धतीच्या असतात या ठिकाणी लक्षात येईल. मित्रांनो, आपण लास्ट ट्रेडिंग सेशन म्हणजे
सोमवारसाठी सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टी आपल्याला सेल करायचं आणि कुठून सेल करायचं सांगितलं होतं बँक निफ्टी तर 39,320 रुपये. आणि मित्रांनो मार्केट ओपन झाल्या झाल्याच मार्केटमध्ये एवढा जबरदस्त फॉल आला की मार्केटने डायरेक्ट 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या सगळ्या लेवल डाऊन साईडच्या अचीव करून दिल्या. म्हणजे जबरदस्त शार्प फॉल होता. अक्षरशः ऑप्शन बघेपर्यंत 100-100, 200-200 पॉईंट काय होत होते त्या ठिकाणी वाढत होते. निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट तसं झालं होतं मित्रांनो. 17,789 वरून निफ्टीला सेल करणार होतो आणि आपलं निफ्टीचं टार्गेट जे आहे ते 17,640 टार्गेट होतं आणि या ठिकाणी निफ्टीनं लो तयार केला होता 613. म्हणजे इथलं पण टार्गेट खूप शार्प अचीव झाले. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल ज्यावेळेला मार्केटनं परत जे हाय तयार केला निफ्टी आणि बँक निफ्टीने जे हाय तयार केले कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हे काय आहेत हाय हे बघा एकदा काळजीपूर्वक. मित्रांनो हे जे दोन्ही हाय आहेत निफ्टी आणि बँक निफ्टीचं एक्झॅक्ट मी ज्या लेवलवरून तुम्हाला निफ्टी बाय करायला सांगितलं होता बँक निफ्टी बाय करायला सांगितलं होता एक्झॅक्ट त्याच लेवलवरून मार्केट जे आहे ते परत रिव्हर्सल फिरलं होतं. आणि इथून रिव्हर्सल फिरल्यानंतर दुपारनंतर साधारणतः 1 नंतर मार्केटनं परत एकदा आपल्या सेलच्या लेवल ऍक्टिव्ह केल्या होत्या. आणि त्या सेलच्या लेवल ऍक्टिव्ह केल्यानंतर देखील मित्रांनो आपल्याला मार्केटनं काय केलं होतं त्या ठिकाणी आपले जे टार्गेट जे आहेत ते त्या ठिकाणी अचीव करून देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीच्या आपल्या लेवल्स असतात आणि ह्या लेवल्सवरती जर मित्रांनो तुम्ही प्रॉपर काम केलं तर तुम्ही जबरदस्त प्रॉफिट जे आहे तो मार्केटमधून अर्न करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक माझी विनंती आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब. त्याचबरोबर मित्रांनो हा युट्यूब चॅनल जर ग्रो करायचा असेल तर त्यासाठी मला मदतीची देखील तुमच्या गरज आहे. मित्रांनो ह्या युट्यूब चॅनलला ग्रो करायसाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काय करू शकता त्या ठिकाणी मदत करू शकता. जसं की युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये झिरोधा अपस्टॉक ॲलिस ब्लूचे डिमॅट अकाउंट ओपनिंगची मी लिंक दिले त्याच्यामार्फत जर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केलं तरी पण आम्हाला डेफिनेटली हा युट्यूब चॅनल ग्रो करायला काय होईल त्या ठिकाणी मदत होईल. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर युट्यूब चॅनलला मदत करायची असेल, तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर मित्रांनो तुम्ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला थँक्यूचं ऑप्शन आलंय तिथं थँक्सच्या माध्यमातून देखील तुम्ही काय करू शकता आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करू शकता ज्यामुळे एका नवीन लेवलला आपल्याला युट्यूब चॅनल घेऊन जाणं काय होईल भविष्यामध्ये शक्य होईल. मित्रांनो निफ्टीचं बँक निफ्टीचं टेक्निकल बँक निफ्टीचं ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर बँक निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय तर बँक निफ्टीचा रेजिस्टन्स जो आहे तो 39,500 रेजिस्टन्स आहे, 40,000 रेजिस्टन्स आहे आणि इव्हन 41,000 देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग होताना दिसून आले. पण हा पोझिशनल डेटा आपल्यासाठी इनिशियल स्टेजला आहे तो महत्वाचा नाही. पण मित्रांनो आपल्यासाठी मार्केटमध्ये सर्वात महत्वाचं काय 39,000 आणि 39,500 या स्ट्राईक प्राईसला मित्रांनो जबरदस्त कॉल रायटिंग बँक निफ्टीमध्ये झाले. मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मार्केटला 39,500 वरती जाणं थोडं टफ चॅलेंज असणार आहे पहिल्या लक्षात. आणि दुसरं बँक निफ्टीचा जर ऑप्शनचा सपोर्ट बघितला तर 39,000 मित्रांनो स्ट्रॉंग सपोर्ट आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्याच्याखाली 38,500 आणि 38,000 देखील सपोर्ट आहे. पण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सोमवारी माझ्या माहितीनुसार माझ्या डेटा पॉईंटनुसार बँक निफ्टी कोणत्याही परिस्थितीत 38,500 खाली जाणार नाही. आणि इनकेस बँक निफ्टी जर खाली निघाला तर तिथं मात्र मार्केटमध्ये एक जबरदस्त पॅनिक सेलिंग सिच्युएशन जे आहे ते काय होऊ शकते त्या ठिकाणी क्रिएट होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि निफ्टीचं देखील तसंच आहे मित्रांनो. निफ्टीचा अजून देखील टेक्निकल सेटअप खूप वीक आहे. ऑप्शन सेलिंग खूप सॉरी कॉल रायटर खूप जास्त अग्रेसिव्हली ऍक्टिव्ह आहेत त्या मनानं पुट रायटर जे आहेत ते मार्केटमध्ये कुठेही आपल्याला स्क्रीनवरती दिसत नाहीत हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि त्यामुळे निफ्टीमध्ये देखील अजून आपल्याला 17,500-17,400 कडे निफ्टी जाताना दिसून येईल. पण बँक निफ्टी जाईल का नाही हे सांगणं थोडं सध्याच्या कंडिशनला अवघड दिसतंय की पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो या पार्श्वभूमीवर आपल्याला जर निफ्टीला जर सेल करायचं असेल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनला तर निफ्टी सेल कुठून होऊ शकतो आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला जर निफ्टीला सेल करायचं असेल सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर निफ्टी तुम्हाला सेल करायचं आहे कुठून तर मित्रांनो निफ्टी जोपर्यंत सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ह्या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीला सेल करू नका. 17,588 खाली निफ्टी काय करा तुम्ही सेल करा. निफ्टी सेल बिलो कुठून निफ्टी सेल करायचं आहे तुम्हाला मित्रांनो निफ्टी सेल बिलो 17,588 वरून निफ्टी सेल करा. 17,552 पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 17,510 टार्गेट भेटेल त्यानंतर 17,490 टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 17,400
56 चं टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला स्क्रीनवर भेटेल, आणि इनकेस अजून जर सेलिंग झालं त्यानंतर मात्र बँक निफ्टीवरती तुम्हाला 17,400 देखील टार्गेट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी भेटू शकतं. कारण का निफ्टीचं टेक्निकल सेटअप जे आहे ते मित्रांनो खूप जास्त वीक आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि समजा इनकेस मार्केटमध्ये जर शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली आणि मार्केट जर हायर साईडला जायला सुरुवात झालं तर मित्रांनो मग मात्र तुम्हाला कुठून बँक सॉरी निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. तर मित्रांनो साधारणतः निफ्टीवरती जो आपला बुलिश व्ह्यू असेल सोमवारी 17,763 वरून तुम्हाला निफ्टी बाय करायचंय. निफ्टी जो बाय करायचा आहे तुम्हाला कुठून बाय करायचा आहे, निफ्टी बाय अबाव 17,763 वरून काय करायचं आहे, निफ्टी बाय करायचं आहे तुम्हाला. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये टार्गेट भेटेल 17,792 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,819 टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,852 टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 17,900 पण टार्गेट काय होऊ शकतो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला स्क्रीनवर भेटू शकतं. कारण का मार्केटमध्ये सध्याला एक वोलॅटिलिटी जनरेट झाली आणि ही वोलॅटिलिटी मार्केटला कुठेही घेऊन जाऊ शकते. आणि बँक निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बँक निफ्टीचा बुलिश व्ह्यू तुमचा कुठून बनू शकतो मित्रांनो, तर मित्रांनो बँक निफ्टीला जर बाय करायचं असेल तर 39,545 वरून बँक निफ्टी बाय करा. बँक निफ्टी बाय अबाव कुठून बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा तुम्हाला 39,545 वरून बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. या पार्श्वभूमीवर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जे टार्गेट भेटेल काय टार्गेट भेटेल पहिलं हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी मित्रांनो. बँक निफ्टीला तुम्हाला जे पहिलं टार्गेट भेटणार आहे या पार्श्वभूमीवर हे पहिलं टार्गेट असेल मित्रांनो तुमचं बँक निफ्टीमध्ये 39,766, त्यानंतर 39,890 हे टार्गेट असेल, त्यानंतर 39,992 हे टार्गेट असेल, आणि त्यानंतर 40,044 हे तुमचं टार्गेट असेल. आणि त्याच्यावरती जर निफ्टी निघाला तर मित्रांनो मे बी पॉसिबल निफ्टीमध्ये त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये 200 पॉईंटची पण मुवमेंट हायर साईडला मिळू शकते. खूप व्होलाटाईझेशन राहण्याची शक्यता आहे, पण टेक्निकल सेटअप निफ्टीचं खूप वीक आहे त्यामुळे बँक निफ्टी काय करेल त्या ठिकाणी सांगता येत नाही. आणि बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून बँक निफ्टी तुम्ही सेल करू शकता मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, तर मित्रांनो तुम्हाला जर बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर त्या ठिकाणी 38,959 खाली गेल्यानंतर बँक निफ्टी सेल करा. बँक निफ्टी सेल बिलो 38,959 खाली गेल्यानंतर सेल करा. 38,610 हे पहिलं टार्गेट भेटेल, सॉरी 701 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 38,510 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 38,460 जर खाली बँक निफ्टी निघाला तर 38,210 हे टार्गेट जे आहे ते काय होईल त्या ठिकाणी भेटेल. आणि त्यानंतर इवन 38,000 देखील टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती दिसू शकतं. कारण का मार्केटचा सेंटिमेंट इतका पॉझिटिव्ह नाही आणि FIs नंतर मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशनला ऑलमोस्ट 5,000 कोटी रुपयांचं सेलिंग केले, त्यामुळे डेटा पॉइंट इतका पॉझिटिव्ह नाही आहे मार्केटचा, त्यामुळे जरा काळजीपूर्वक ट्रेडिंग करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.